सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। टुडे वी स्टडी चैप्टर नंबर 6 एनिमल क्लासिफिकेशन। इन दिस चैप्टर वी स्टडी द कैरेक्टरिस्टिक्स ऑफ वेरियस फाइलम। फाइलम पोरिफेरा कंटकचर्मी प्राणी संघ। दीज एनिमल्स आर विथ सिंपलेस्ट बॉडी प्लान एंड आर कॉल्ड एज स्पॉन्जेस। दे बियर न्यूमरस पोर्स ऑन देयर बॉडी। दोज पोर्स आर कॉल्ड एज ऑस्टिया एंड ऑस्कुला। हे सर्वात साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना स्पंज असे म्हणतात। त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात। या छिद्रांना ऑस्टिया किंवा ऑस्कुला असे म्हणतात। दीज आर ॲक्वॅटिक ॲनिमल्स, मोस्ट ऑफ देम आर मराईन अँड फ्यू आर फ्रेश वॉटर मीन्स ड्वेलर्स। हे जलवासी प्राणी असून बहुतेक प्राणी हे समुद्रात तर काही गोड्या पाण्यामध्ये आढळतात। मोस्ट ऑफ द ॲनिमल्स हॅव असिमेट्रिकल बॉडी, म्हणजे बहुतेक सर्व प्राण्यांचे शरीर हे असममित असते। दीज ॲनिमल्स हॅव स्पेशल टाईप्स ऑफ सेल्स, कॉलर सेल्स। या प्राण्याच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात। कॉलर पेशीच्या मदतीने हे प्राणी शरीराला पाण्यामध्ये प्रवाहित करतात। दीज ॲनिमल्स आर ऑलवेज अटॅच्ड टू सबस्ट्रॅटम, हेन्स डू नॉट शो लोकोमोशन, हेन्स दे आर रेफर्ड ॲज सेडिमेंटरी ॲनिमल्स। हे प्राणी आधात्रीशी संलग्न असल्याने त्यांच्यामध्ये प्रचलन होत नाही, म्हणून त्यांना स्थानबद्ध प्राणी मीन्स सेडेंटरी ॲनिमल्स असे म्हणतात। देअर स्पॉन्जी बॉडी इज सपोर्टेड बाय स्पायक्युलस ऑर स्पॉन्जिन फायबर्स। स्पायक्युलस आर मेडअप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट ऑर सिलिका। यांच्या स्पंजासारख्या शरीरास कंटिकांचा किंवा शुकिकांचा किंवा स्पॉन्जिनच्या तंतूंचा आधार असतो। कंटिका ह्या कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकापासून बनलेल्या असतात। दीज ॲनिमल्स फीड अपॉन स्मॉल ऑर्गॅनिझम्स टेकन इन देअर बॉडी अलॉंग विथ वॉटर। वॉटर इज टेकन इन थ्रू ऑस्टिया अँड गिव्हन आउट थ्रू ऑस्कुला। यांच्या शरीरात घेतल्या गेलेल्या पाण्यातील लहान सजीव व पोषक द्रव्यांचे ते भक्षण करतात। ऑस्टिया नावाच्या छिद्राद्वारे पाणी शरीरात घेतात, तर ऑस्कुला नावाच्या छिद्राद्वारे शरीरातले पाणी बाहेर सोडले जाते। दीज ॲनिमल्स रिप्रोड्यूस बाय बडिंग अँड असेक्शुअल मेथड ऑर बाय सेक्शुअल मेथड। बिसाइड्स दे हॅव गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन। ॲज एक्झाम्पल सायकॉन, इस्पॉन्जिया, हायलोनेमा, युप्लेक्टिला। म्हणजेच त्यांचे प्रजनन मुकुलायन या अलैंगिक पद्धतीने किंवा लैंगिक पद्धतीने होते। याचबरोबर यांना मोठ्या प्रमाणात पुनरुद्भावन क्षमता असते। नेक्स्ट फायलम सिलँटेराटा, म्हणजेच निडारिया प्राणीसंघ। बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज सिलेंड्रिकल ऑर अम्ब्रेला लाईक। इफ इट इज सिलेंड्रिकल इट इज नोन ॲज पॉल, अँड इफ इट इज अम्ब्रेला लाईक कॉल्ड अ मेडुजा। या प्राण्यांच्या शरीराचा आकार दंडाकृती किंवा छत्रीच्या आकारासारखा असतो। दंडाकृती शरीर असेल तर त्यांना बहुशुंडक मीन्स पॉल्प, आणि छत्रीच्या आकाराचे शरीर असेल तर त्यास छत्रिक मीन्स मेडुजा असे म्हणतात। मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर मराईन, ओनली फ्यू आर फ्रेश वॉटर मीन्स ड्वेलर्स। ते बहुतेक समुद्रामध्ये आढळतात, काही मोजके प्राणी गोड्या पाण्यामध्ये आढळतात। बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज रॅडियली सिमेट्रिकल अँड डिप्लोब्लॅस्टिक। यांचे शरीर अरीय सममित आणि द्विस्तरीय असते। निडोब्लास्ट बिअरिंग टेंटॅकल्स आर प्रेझेंट अराउंड द माउथ। टेंटॅकल्स आर यूजफुल फॉर कॅप्चरिंग द प्रे, वेअर ॲज निडोब्लास्ट इंजेक्ट द टॉक्झिन इन द बॉडी ऑफ प्रे। दोज आर यूजफुल फॉर प्रोटेक्शन टू। यांच्या मुखाभोवती दंडपेशीयुक्त शुंडके असतात। शुंडकांचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी होतो, तर दंशपेशी मीन्स निडोब्लास्ट भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतक्षेपण करतात, त्यांच्या संरक्षणासाठीही उपयोग करून घेत असतात।
as like Hydra, Admocia, Physalia, Aurelia, Corals, etc. Bath sponge, Angolicha sponge. This is black colored and somewhat round shaped animal. Its body is mainly made up of fibers of protein, spongin, and due to this, they have good water holding capacity. It was used for bathing during old days. Besides, it was also used for manufacturing of pillows and cushions. These were also used as waiting material for sticking postal stamps and counting the currency notes. Phylum Platyhelminthes, म्हणजेच चपट्या क्रमींचा संघ. Body of these animals is slender and flat like a leaf or strip. Hence, they are known as flatworms. म्हणजे यांचे शरीर सडपातळ आणि पानासारखे किंवा पट्टीसारखे चपटे असल्यामुळे यांना चपटे क्रमी या नावाने ओळखतात. Most of these animals are endoparasites. Few are free living and aquatic. बहुतेक प्राणी हे अंतःपरजीवी मीन्स एंडोपॅरासाइट असतात, परंतु काही थोडे प्राणी स्वतंत्र राहणारे असून ते पाण्यामध्ये आढळतात. बॉडी इज असिलोमेट अँड बायलॅटरली सिमेट्रिकल. यांचे शरीर देहगुहायीन असून द्विपार्श्व सममित असते. दीज आर ट्रिप्लोब्लास्टिक, इट मीन्स देअर बॉडी इज मेडअप ऑफ थ्री जर्म लेयर्स, एंडोडर्म, एक्टोडर्म अँड मेझोडर्म. हे प्राणी त्रिस्तरीय असून त्यांचे शरीर बहिर्जनस्तर, मध्यजनस्तर आणि अंतस्तर अशा तीन जननस्तरापासून बनलेले असते. दीज ॲनिमल्स आर हर्मोफ्रोडाइट, इट मीन्स मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर प्रेझेंट इन द सेम ॲनिमल बॉडी, ॲज लाईक प्लॅनेरिया, लिव्हर प्लूक, टेपवर्म. हे प्राणी उभयलिंगी मीन्स हर्मोफ्रोडाइट असून एकाच प्राण्याच्या शरीरात नर आणि मादी हे दोन्हीही प्रजनन संस्था उपलब्ध असतात. सरप्राइजिंग इन्फॉर्मेशन, कोरल रिप्स आर प्रेझेंट इन ओसियन. दीज रिप्स आर ॲक्च्युअली कॉलनीज ऑफ स्पेसिफिक निडारियन्स. अ प्रिसियस स्टोन कॉल्ड कोरल मीन्स पोवळा अँड द कोरल पावडर मीन्स प्रवाळ भस्म यूज्ड इन आयुर्वेदा इज डिराइव्ड फ्रॉम दीज रिप्स. फायलम ॲस्केहेल्मिंथीस, गोलक्रमी प्राणीसंघ. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज लाँग, थ्रेड लाईक ऑर सिलेंड्रिकल. हेन्स दे आर नोन एज राऊंड वर्म्स. या प्राण्यांचे शरीर लांबट, बारीक धाग्यासारखे किंवा दंडगोलाकार असल्यामुळे त्यांना गोलक्रमी असे म्हणतात. दीज ॲनिमल्स आर आयदर फ्री लिव्हिंग ऑर एंडोपॅरासाइट्स. फ्री लिव्हिंग ॲनिमल्स आर आयदर ॲक्वॅटिक ऑर टेरिस्ट्रायल. हे प्राणी स्वतंत्र राहणारे किंवा अंतःपरजीवी असतात. स्वतंत्र राहणारे प्राणी हे जलवासी किंवा भूचर असतात. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज ट्रिप्लोब्लास्टिक अँड सुडोसुलोमेट आर प्रेझेंट. या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरीय असते आणि त्यांच्या शरीरात आभासी देहगुहा असते. Body of these animals is non-segmented and covered with tough cuticle. या क्रमींचे शरीर अखंडित असून त्याभोवती भक्कम असा उपचर्म असतो. These animals are unisexual, as like Ascaris, Filarial Worm, etc. Phylum Annelida, वलयी प्राणीसंघ. Body of these animals is long, cylindrical and metamerically segmented. हे प्राणी लांबट, दंडाकृती असून त्यांच्यात कायखंड म्हणजेच खंडीभवन मेटामेरिक सेगमेंटेशन आढळते. म्हणून त्यांना खंडीभूत क्रमी म्हणजेच सेगमेंटेड वॉर्म्स असे म्हणतात. मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर फ्री लिव्हिंग, बट फ्यू आर ॲक्टोपॅरासाइट्स. फ्री लिव्हिंग ॲनिमल्स मे बी मराईन ऑर फ्रेश वॉटर ड्वेलर्स ऑर टेरिस्ट्रायल. बहुतेक प्राणी स्वतंत्र राहणारे असतात, परंतु काही बाह्य परजीवी मीन्स एंडोपॅरासाइट्स तर स्वतंत्र राहणारे प्राणी हे समुद्रीय किंवा गोड्या पाण्यामध्ये आढळतात किंवा भूचर असतात. दीज ॲनिमल्स आर ट्रिप्लोब्लास्टिक, बायलॅटरली सिमेट्रिकल अँड युसिलोमेट. हे प्राणी
त्रिस्तरीय द्विपार्श्व सममित आणि सत्य देहगुहायुक्त आहेत. दे हॅव सीट और पॅरापोडिया और सकर्स फॉर लोकोमोशन. ह्यांचे प्रचलन होण्यासाठी दृढरोम किंवा परापाद किंवा चूसक यासारखे अवयव असतात. देअर बॉडी इज कवर्ड विथ स्पेशल क्युटिकल. यांचे सर्वांगाभोवती विशिष्ट उपचर्म असते. दीज ॲनिमल्स आर आयदर हार्मोफ्रोडाईट और युनिसेक्सुअल एज लाईक अर्थवर्म लीच नेरीस. हे प्राणी उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात. गांडूळ जळू नेरीस इत्यादी. फायलम आर्थ्रोपोडा संधिपाद प्राणीसंघ. दीज ॲनिमल्स हॅव जॉईन्ड अपेंडेजेस हिन्स दे आर नोन एज आर्थ्रोपोडास. या प्राण्यांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगी असतात म्हणून यांना संधिपाद प्राणी असे म्हणतात. प्लॅनेट अर्थ हॅज हायेस्ट नंबर ऑफ ॲनिमल्स फ्रॉम दिस फायलम हिन्स दिस इज लार्जेस्ट फायलम विथ हायली सक्सेसफुल ॲनिमल्स इन ॲनिमल किंगडम. पृथ्वीवर या संघातील प्राण्यांची संख्या सर्वात जास्त असल्यामुळे संधिपाद प्राणी संघ हा प्राण्यामधील सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला असा संघ आहे. दीज ॲनिमल्स आर फाउंड इन ऑल टाईप्स ऑफ हॅबिटॅट्स रेंजिंग फ्रॉम डीपेस्ट ओशियन टू हायर माउंटन्स. म्हणजे हे प्राणी खोल महासागरापासून ते सर्वात उंच पर्वत शिखरापर्यंत सर्वच ठिकाणी आढळतात. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज ट्रिप्लोब्लास्टिक यूसिलोमेट बायलॅटरली सिमेट्रिकल अँड सेगमेंटेड. या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरीय सत्यदेहगुहायुक्त आणि द्विपार्श्व सममित असून ते खंडीभूतही असते. कायटिनस एक्झोस्केलेटॉन इज प्रेझेंट अराउंड देअर बॉडी. म्हणजे त्यांच्या शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्य कंकाल असते. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्सुअल ॲज लाईक क्रॅप स्पायडर स्कॉर्पियन मिलिपेड सेंटीपेड कॉक्रोच बटरफ्लाय हनीबी एक्सेट्रा. फायलम मोलुस्का मृदुकाय प्राणीसंघ. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज सॉफ्ट अँड स्लिमी हिन्स दे आर रेफर्ड ॲज मोलुस्कास. या प्राण्यांचे शरीर मऊ व बुळबुळीत असल्यामुळे यांना मृदुकाय प्राणी असे म्हणतात. दिस इज सेकंड लार्जेस्ट फायलम इन ॲनिमल किंगडम. हा प्राण्यामधील दुसरा सर्वात मोठा असा संघ आहे. दीज ॲनिमल्स आर ॲक्वॅटिक ऑर टेरेस्ट्रायल. मोस्ट ऑफ द ॲक्वॅटिक मोलुस्कास आर मराईन बट फ्यू आर फ्रेश वॉटर मीन्स ड्वेलर्स टू. हे प्राणी जलचर किंवा भूचर असतात. जलचर मृदुकाय प्राणी हे बहुतेक समुद्रात राहणारे असतात तर काही गोड्या पाण्यातही आढळतात. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज ट्रिप्लोब्लास्टिक यूसिलोमेट अँड नॉन सेगमेंटेड अँड सॉफ्ट. एक्सेप्ट ॲनिमल्स लाईक स्नेल देअर बॉडी शोज बायोलॅटरल सिमेट्री. देअर बॉडी इज डिवायडेड इन टू थ्री डिव्हिजन्स लाईक हेड फूट अँड विसरल मास. यांचे शरीर त्रिस्तरीय देहगुहायुक्त अखंडित आणि मऊ असते. गोगलगाईसारखे प्राणी वगळता सर्वांचे शरीर द्विपार्श्व सममिती दाखवते. यांचे शरीर डोके पाय आणि अंतरंग मीन्स विसरल मास अशा तीन भागामध्ये विभागलेले असते. विसेरियल मास इज कवर्ड विथ मॅन्टल. धिस मॅन्टल सिक्रेट्स अ हार्ड कॅल्क्युरियस सेल. धिस सेल मे बी एक्स्टर्नल और इंटरनल और इवन ऑब्सेंट इन सम केसेस. अंतरंग संहती प्रावर मीन्स मॅन्टल या पटली संरचनेने आच्छादलेली असून हे प्रावर कठीण कॅल्शियम कार्बोनेटयुक्त संरक्षक कवच संस्रवित करत असते. हे कवच शरीराभोवती किंवा शरीरामध्ये असते तर काहीमध्ये ते नसते. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्सुअल ॲज लाईक बायव्हॉल स्नेल ऑक्टोपस. ॲक्टोपस इज मोस्ट क्लेवर ॲनिमल अमंग ऑल नॉन कॉर्डेट्स. इट कॅन चेंज इट्स कलर. इट कॅन परफॉर्म थ्री टाईप्स ऑफ लोकोमोशन्स लाईक स्विमिंग क्रीपिंग अँड वॉकिंग. फायलम इकायनोडर्माटा कंटकचर्मी प्राणीसंघ. कॅल्क्युरियस स्पाइन्स आर प्रेझेंट ऑन द बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स.
hence they are known as echinoderms. या प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात म्हणून यांना कंटकचर्मी प्राणी असे म्हणतात. दीज ॲनिमल्स आर फाउंड ओनली इन ओशियन. हे प्राणी फक्त समुद्रातच आढळतात. देअर बॉडी इज ट्रिप्लोब्लॅस्टिक असिलोमेट अँड इट इज रॅडियली असिमेट्रिकल इन अडल्ट स्टेज. हाउएव्हर दे शो बायलॅटरल सिमेट्री इन लार्वल स्टेज. म्हणजेच यांचे शरीर त्रिस्तरीय आणि देहगुहायुक्त असून प्रौढावस्थेत पंचारीय सममिती आढळते, परंतु त्यांच्या अळीअवस्थेमध्ये मात्र द्विपार्श्व सममिती आढळते. दे परफॉर्म लोकोमोशन्स विथ द हेल्प ऑफ ट्यूब फीट. ट्यूब फीट आर आल्सो यूजफुल फॉर कॅप्चरिंग द प्रे. समवन ॲनिमल्स आर सेडेंटरी. हे प्राणी नलिकापाद मीन्स ट्यूब फीटच्या साह्याने प्रचलन करतात. नलिकापादांचा उपयोग अन्न पकडण्यासाठी सुद्धा होतो. काही प्राणी सेडेंटरी म्हणजेच स्थानबद्ध असतात. दे हॅव स्केलेटन मेडअप ऑफ कॅल्शेरियस स्पाइन्स और ऑसियल्स मीन्स प्लेट्स. म्हणजे या प्राण्यांचे कंकाल कॅल्शियमयुक्त कंटकींचे किंवा पट्टिकांचे बनलेले असते. दीज ॲनिमल्स हॅव गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन. या प्राण्यामध्ये पुनरुद्भावन किंवा पुनर्निर्मितीची क्षमता खूप चांगली असते. दीज ॲनिमल्स आर मोस्टली युनिसेक्सुअल म्हणजेच हे एकलिंगी असतात. एज लाईक स्टारफिश, सी अर्चिन, ब्रिटल स्टार, सी ककुंबर. इन सर्टन सिच्युएशन्स स्टारफिश कॅन ब्रेक अपार्ट इट्स बॉडी पार्ट्स अँड रिजनरेट दोज लॅटर ऑन. फायलम हेमिकॉर्डाटा म्हणजेच अर्धसमप्रष्ठरज्जू प्राणीसंघ. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज डिवायडेड इन टू थ्री पार्ट्स एज प्रोबॅसिस, कॉलर अँड ट्रंक. या प्राण्याचे शरीर तीन प्रमुख भागामध्ये विभागलेले असते, जसे की शुंड मीन्स प्रोबॅसिस, गळपट्टी मीन्स कॉलर अँड प्रकांड मीन्स ट्रंक. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन प्रोबॅसिस रिजन ओनली हेन्स दे आर नोन ॲज हेमिकॉर्डेट्स. फक्त शुंडेमध्येच प्रष्ठरज्जू असल्याकारणाने ह्यांना अर्धसमप्रष्ठरज्जू प्राणी असे म्हणतात. दीज ॲनिमल्स आर ऑल्सो नोन ॲज ॲकॉर्न वॉर्म्स म्हणजेच ह्या प्राण्यांना साधारणपणे ॲकॉर्न क्रमीसुद्धा म्हणतात. दीज आर मराईन ॲनिमल्स लाईव्ह इन बरोज इन सँड. हे प्राणी सागरनिवासी असले तरीही वाळूत बिळ करून राहतात. दे हॅव वन टू मेनी फॅरेंजियल गिल स्लिट्स. श्वसनासाठी ह्यांना एक ते अनेक कल्लाविदरे असतात. दे आर युनिसेक्सुअल और सम मे बी हर्मोफ्रोडाइट. हे प्राणी एकलिंगी असतात किंवा उभयलिंगीसुद्धा असतात. ॲज लाईक बॅलानोग्लासस अँड शाकोग्लासस. थ्रू द व्ह्यू पॉईंट ऑफ एव्होल्युशन बॅलानोग्लासस इज कन्सिडर्ड ॲज कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. दीज ॲनिमल्स शो द कॅरेक्टर्स ऑफ बोथ ग्रुप्स.